राज्यातील सत्तांतरानंतर आज जर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका झाल्या तर भाजप आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसेल आणि महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे राज्यातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांचा सर्वेचा धक्कादायक निकाल पाहिला तर शिंदे फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार हे नक्की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना संपून दोन हजार चोवीस मध्ये शिंदे गटाच्या सहाय्याने राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एखादी जिंकण्याचा भाजपचा मानस आहे मात्र जनतेची सध्याची भावना पाहता आता लगेच लोकसभा निवडणूक झाली तर अठ्ठेचाळीस जागांपैकी तीस जागा महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मिळतील तर भाजप प्रणित एनडीए ची अठरा जागांपर्यंत घसरण होईल हा भाजपसाठी खूप मोठा धक्का असेल कारण भाजप आणि शिवसेनेने दोन हजार एकोणीस लोक एक लोक ची लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती त्यावेळी भाजप व शिवसेनेने महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी बेचाळीस जागांवर विजय मिळवला होता परंतु राज्यात नुकत्याच झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे गटाचे आमदार आणि खासदार हे भाजपसोबत गेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे अवघे सहा खासदार शिल्लक आहेत या गणितानुसार शिंदे गट आणि भाजपच्या सध्याच्या खासदारांची संख्या छत्तीस इतकी आहे मात्र आज घडीला तातडीने लोकसभा निवडणूक झाल्यास हा आकडा अठरा जागांपर्यंत खाली घसरेल त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाच्या सरळ सरळ पन्नास टक्के जागा कमी होतील हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे तर महाविकास आघाडीने एकत्र राहून निवडणूक लढवल्यास शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाने घडवून आणलेले सत्तांतर महाराष्ट्रातील जनतेला फारसे आवडलेले दिसत नाही या याविषयी त्यांच्या मनात रोष आहे असंच दिसते इंडिया टुडे आणि सी वोटर्स यांच्या सर्वेक्षणातून हा धक्कादायक निकाल हाती येतोय तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेला क्लिक करा धन्यवाद